मी पवार साहेबांना आज ताकद भेटलेलं नाही, कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला त्यांनी सांगितलं. त्या माणसांनी मला आमदार नसताना मंत्री केलं 2009 ला. त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे. अहो पहिल्यांदा आपण आधी त्याच्याकडे जेव्हा जायचा विषय घेतला तेव्हा मी तुम्हाला बळजबरीने गप बसवलं होतं की तू तरी बितरी काही नाही, शरद पवार वगैरे काही नाही, हा निर्णय मी घेणार आहे तुम्हाला आठवत असेल. हे रणजित नाईक निंबाळकराला काही आम्ही होऊन देत नाही तोपर्यंत तो कमळ आहे. आवरण कमळावर मला मान्य करायचं असेल तर महायुती ओके. काय कशाची महायुती? आम्हाला पुरावा कुठला पाहिजे? आम्हाला प्रशासनातनं न्यायबुद्धीने वागणूकच मिळत नसेल आणि कार्यकर्ता तर घरीच बसणार असेल. कार्यकर्त्याचे कुठले नाजूक अडचणीचे प्रश्न आहेत याचा फायदा घेऊन आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रश्न जर होणार असेल आणि त्यात भारतीय जनता पार्टी सारख्या अतुच्च पार्टीने आपल्या राज्याचा अध्यक्ष तिथं पाठवून त्यांना स्पर्श द्यावा आणि हे अपमान आम्ही सहन करावेत आणि त्यांचा सत्कार राज्यावर जर होणार असेल आणि त्यांच्या सत्काराला तुमच्या पूर्व भागातले एक शहाणं नेतृत्व हार घालायला गेलं होतं एवढं लक्षात. तर आम्ही उत्तर काय द्यायची? आणि घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून अजित दादा जे पार्टीत गेलं काय आणि अजून कम्युनिस्ट झालं काय आणि रासपत गेलो काय, त्याच्या मागे कार्यकर्तेच राहिले नाहीत. अशा माणसाला अशा नेतृत्वाला अजित दादा जरी काय करू शकणार आहेत एवढं बाकी मी तुम्हाला मान्य करेन. दादा किती आक्रमक आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहित. माझी त्यांची तशी भेट झालेली नाही जिल्हा बँकेच्या इथं, माझं त्यांचं या विषयावर बोलण्याचा तो कार्यक्रम नव्हता. आता बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शहा साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला, जिल्हा बँकेच्या 75 कार्यक्रमाला मी येत. हा फोन झाला होता, होकार घेतला होता, दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. कुठनं माणमधनं दहीवडीतनं फोन गेले? हे असं जर होणार असेल आणि त्याला राज्य पातळीची नेतृत्व आणि देश पातळीची नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय? हा खरा प्रश्न मी अजित दादांना जाऊन विचारणार. हे रणजित नाईक निंबाळकराला काही आम्ही होऊन देत नाही तोपर्यंत तो कमळ आहे. आवरण कमळावर तुम्हाला मान्य करायचं असेल तर महायुती हे काय कशाची महायुती येतो? हे तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी थांबवणार. मी अजितदादाला हे सगळं सांगणार आहे, अजितदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. मी पवार साहेबांना आज ताकद भेटलेलं नाही, कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांग. त्या माणसांनी मला आमदार नसताना मंत्री केलं 2009 ला. त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती. आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवार साहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेन. आणि जर जायचंच झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला तिथं बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बीडी लागून द्या, परंतु रणजित नाईक निंबाळकराला कीड लागल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले की या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे.